दुष्काळाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एक ठराव महत्त्वाचा पारित करण्यात आलेला आहे की दुष्काळ हे संकट नाही तर दुष्काळ ही एक संधी आहे असं समजून दुष्काळामध्ये शेतीतला विशेषतः शेतीमधली जी काही कामं आहेत ती कशा पद्धतीनं करता येतील. जसं एखादा कारखान्याला कच्चा माल जर कमी पडला तर त्या ट्रेनिंगसाठी त्यावर्षी त्या कारखान्याची डागडुजी केली जाते. तसं शेतीचं क्लिनिक त्यावर्षी शेतीची डागडुजी करून त्या कुटुंबाला शेतकऱ्याला आपल्याच शेतीमध्ये काम त्या ठिकाणी देता येईल, शेतीच्या अवतीभोवती काम देता येईल आणि त्या ठिकाणी शेतीचा पोत किंवा मजदूर कशा पद्धतीने उंचवता येईल या दृष्टीनं केंद्र आणि राज्य सरकारनं कशी गुंतवणूक केली पाहिजे याच्यावरती एक दिवसाची आम्ही तज्ज्ञांना बरोबर घेऊन कार्यशाळा घेण्याचा निर्णय झाला आणि तो जो काही अहवाल तयार होईल तो अहवाल आम्ही या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारला या ठिकाणी सादर करणार. दुसरं, प्रत्येक महसूल मंडळामध्ये शासनाच्या माध्यमातून एक वेअरहाऊस उभा राहिलं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याचा आलेला माल हा डायरेक्ट बाजारपेठेमध्ये न जाता तो शेतमाल वेअरहाऊसमध्ये येईल आणि त्याला बाजारभावाप्रमाणे 80% जर बी पॅजी त्या शेतकऱ्याला जर कर्ज उपलब्ध झालं तर एकदम शेतकऱ्याचा शेतमाल बाजारपेठेमध्ये येणार नाही आणि बाजारातल्या शेतमालाच्या किमती कोसळायचा त्याला कुठंतरी थोडा ब्रेक लागेल आणि या दृष्टीनं सुद्धा एक ठरावा पारित केला. दुसरं, शेती विरोधी जी धोरणं आहेत ती गेली 50-60 वर्ष ही धोरणं राबवल्या गेल्यामुळंच शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि ही शेतीविरोधी धोरणं जोपर्यंत बदलली जात नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याच्या डोक्यावर असणारं कर्ज ते अनैतिक कर्ज आहे, ते कर्ज बाजूला ठेवावं आणि नव्यानं कर्ज किंवा ते कर्ज 100% शेतकऱ्याला त्या कर्जातून मुक्तता द्यावी आणि नव्यानं कर्ज देऊन शेतकऱ्याला त्या ठिकाणी उभा करण्यात यावा. सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ते शेतकऱ्याला मिळणाऱ्या तुटपुंजा कर्जाची. बँकेकडून तुटपुंजा कर्ज मिळत असल्यामुळं बराच शेतकरी सावकाराच्या कर्जाच्या फशामध्ये अडकत आहे आणि तो जर अडकायचा नसेल तर पीक कर्जाचा सुद्धा आता पुनर्विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. शेतीचं व्हॅल्युएशन करून शेतीची किंमत किती आहे रेडी निघणार प्रमाणं ती धरून त्याच्या 50% कर्ज त्याला शेती करण्यासाठी दरवर्षी शेतकऱ्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे. गावागावामध्ये जे महिला बचत गट आहेत, कारण महिला ह्या घराला मोठ्या हातभार लावत असतात आणि घरातला जर ताणतणाव कमी करायचा असेल तर महिला बचत गटांना बिनव्याजी त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं.